सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांच्या गाडीवरती अकोले तालुक्यातील चितळवेडे येथील घाटामध्ये अज्ञातांकडून दगडफेक करून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामधील आरोपींना राजूर पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आली नाहीये. तर घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापही पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाहीये. आणि या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अकोले तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे, तसेच राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उपनिरीक्षक कावळे यांच्याशी बैठक घेऊन सदर हल्ल्यामधील आरोपींना तात्काळ अटक व्हावी, तसेच सुगाव येथील पाण्यामध्ये बुडून मयत झालेल्या गणेश देशमुख यांना प्रशासनाकडून मदत मिळावी आणि तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये टँकरचे पाणी सुरू करावं आदी मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं. याप्रसंगी वंचितचे तालुका अध्यक्ष रवी पवार, शांताराम संगारे, तसेच चंद्रकांत सरोदे, दीपक गायकवाड, चंद्रकांत पवार, अनुराधा आहेर, सुरेश जाधव, गणेश गुरकुले, सतीश भालेराव, संतोष गावंडे, तसेच प्रवीण कोंडार, किशोर रुपवते, प्रवीण देठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दौऱ्या असताना 6 मे रोजी रात्री जो गाडीवरती हल्ला झाला, त्या हल्ल्याचा तपास कुठपर्यंत आला, नेमका कोण आरोपी आहेत आणि पोलिसांची काय भूमिका नेमकी, याबद्दलची एक संयुक्त बैठक आज तहसीलदारांच्या दालनामध्ये तालुक्याचे PI आणि राजूर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आता जी काही कार्यवाही सुरू आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टीमध्ये शहानिशा करून योग्य त्या आरोपींना पकडलं जाईल, कारण तो हल्ला काय ते माझ्यावर नाही झालेला आहे, तो एकूणच महिलांवर किंवा जे कोणी काहीतरी करू पाहतात यांच्यावर झालेला तो हल्ला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्याच त्याचा निषेध केलेला आहे आणि मी कार्यकर्त्यांना समजवून तेच सांगत होते की इलेक्शनच्या कालावधीमध्ये अशा हल्ल्यांवरती आपण इलेक्शन लढायचं नाही आहे, आपण मुद्द्यांवरती इलेक्शन लढायचं. त्यामुळे आम्ही मुद्द्यांवरच इलेक्शन लढलं, पण आता कुठे ना कुठे ह्या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे म्हणून एक पोलिसांच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा एक योग्य प्रतिसाद आम्हाला प्रशासन देईल आणि आता जी चर्चा झाली ती बऱ्यापैकी सकारात्मक आणि पुढच्या दिशेने झालेली आहे. त्याचबरोबर 2 विषय जे तालुक्यामध्ये आज महत्त्वाचे आहेत ते म्हणजे सुगाव इथे जी काही दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये सुगावचे रहिवासी गणेश देशमुख यांची जी विनाकारण खरं तर त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे, तर त्या गणेशदादांना पण एक वीरगती जर प्राप्त झाली असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही, कारण ते दुसऱ्यांची मदत करायला गेले होते खरं तर त्यांनाही एक शहीद असा एक दर्जा शासनाने द्यावा आणि जी काही मदत त्यांच्या कुटुंबाला करता येईल ती समाज म्हणून तर आम्ही करणारच आहोत, पण शासनाच्या माध्यमातून व्हावी हा एक निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलेला आहे. त्याचबरोबर आज आपण बघत आहोत की जरी अकोले तालुका हा चेरापुंजी समजला जातो आणि खूप पाऊस पडतो आणि धरणं सगळी आपल्या तालुक्यात आहेत, पण ज्या ठिकाणी खरं तर हा पाऊस पडतो त्या सगळ्यावरच्या गावांमध्ये आज पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहेत. आम्ही तहसीलदारांना ती एक रिक्वेस्ट केलेली आहे की एक लाँग टर्म म्हणजे एक लांब पल्ल्याचं नियोजन ह्या गावांसाठी झालं पाहिजे, की आजही आपण बघितलं तर 3-3 किलोमीटर पायी जाऊन त्या महिलांना पुरुषांना पाणी आणावं लागतं आहे. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी उपाययोजना एक कायमची झाली पाहिजे या अनुषंगाने पण आम्ही तहसीलदारांना आज निवेदन दिलेलं आहे. आज 30 मे रोजी उत्कर्षताई आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या खासदार आहेत, त्यांच्या गाडीवर दिनांक 6 मे रोजी जो भ्याड हल्ला झाला होता त्या संदर्भात आज तहसील कार्यालय आम्ही हल्लाबोल मोर्चा आयोजित केला होता, परंतु तहसीलदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही प्रथम आज चर्चा सुरू केली. चर्चा पॉझिटिव्ह झालेली आहे. आज उत्कर्षताई स्वतः या मीटिंगसाठी उपस्थित होत्या. पोलिसांनी आम्हाला जे काही सांगितले आहे तपासाचा भाग त्यातून काही दिवसातच ते आपल्यांना ठोस पुरावे आणि आरोपी त्वरित आम्ही पकडून देऊ असं सर्व जे भावनांकित जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व उत्कर्षताईंना शब्द दिला आहे.
सचिन खरासी 24 तास अकोले। सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव। अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहा पत्ते तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32।